नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण खेळ सुरू झाल्यापासनं दोन चालीमध्ये मात झालेले खेळ बघितले, तर या व्हिडिओमध्ये आपण तीन चालीमध्ये मात झालेले खेळ बघणार आहोत. एक चार पाच गेम सिलेक्ट मी केलेले आहेत, कारण साधारण त्याच त्याच मूव होतात आणि प्रत्यक्ष कॉम्पिटिशनमध्ये खेळलेले गेम आहेत. हा पहिला जो आहे तो एरिक शिलर आणि ऑवरी पॅक. तर एरिक शिलर तरी खूप मोठा चेस खेळाडू होता आणि त्याने बरीचशी पुस्तकं चेसवर लिहिलेली आहेत. आत्ता एक दोन वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं, 2018 म्हणजे चांगल्या चांगल्या खेळाडूंच्या याच्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते. मला सांगायचं आहे खेळ कसा झाला बघा. नेहमीप्रमाणे e4 e5 queen to h5 खेळा. आता हे एक ओपनिंग आहे, इथे दाखवलं का पॅडझर पॅरनॅम ओपनिंग. त्यासाठी मुद्दाम मी खालची पट्टी चालू ठेवले. यांनी काय केलं की राजा e7 घेतला. राजा e7 घेतल्यानंतर queen cross e5 केला आणि चेकमेट. बघा मेट झाला, राजाला चेक आहे आणि कुठे राजा जाऊ शकत नाही. तर हे खेळात सगळ्याच्या काळजी आपण खेळताना घ्यायची आहे म्हणून मी हे दाखवायला लागलोय. त्याच्यातनं सुटका होणारी मूव काय मी इथे दाखवले नाही, पण बघा तुम्ही. पुढचं आपण हे करूया. आता e4 खेळला, f6 खेळला, तर हे पण e4 f6 कुठलं ओपनिंग स्टँडर्ड दाखवलेलं नाही आहे. d4 g5 आणि याने हा डायगोनल ओपन केला. ही चूक दोन मूव्हच्या ह्याच्यात होत होती, ती इथे पण झाली. एक क्वीन इथे आणली h5 की चेकमेट झाला. राजाला जायला कुठे जागाच नाही, मध्ये काही येत नाही. पुढचा बघूया. e4 d5 हे तर आहे स्कॅन्डिनेवियन डिफेन्स, सेंटर काउंटर. हा, ह्या तर अगदी स्टँडर्ड मूव आहेत. e cross d5 आणि queen cross d5 अगदी स्टँडर्ड आहेत. आता इथे त्याने काय केलं, king e2 घेतलं. king e2 आणि king e2 घेतल्यानंतर queen e4 घेतल्यानंतर इथे मेटत होतो सरळ अगदी. हा, मगाशी काळ्याकडनं पांढऱ्याकडनं झाला तसंच हा मेट काळ्याकडनं होतोय उलटा. तर इथे ॲक्च्युली बेस्ट मूव्ह असते की हा नाईट जो आहे तो c3 घ्यायचा आणि मग काळ्याला बेस्ट मूव क्वीन त्याने इकडे घेतली पाहिजे a5 आणि नाही घेतली तर त्या क्वीनला चेस करता येतं आणि काळ्या खेळाडूची काही डेव्हलपमेंट होत नाही. काही वेळा ती क्वीन पण ट्रॅप होते. पुढचा बघूया. याच्यात f4 खेळला पहिल्यांदा. e5 आता हे बर्ड फ्रॉम गॅम्बिट ओपनिंग आहे. गॅम्बिटलाच पॉन दिलं ते, कारण तो मारू शकतो सरळ. मारलं नाही त्याने. g3 खेळला. e cross f4 g cross d4 आणि हा डायगोनल याने इथे ओपन करून दिला आणि क्वीन इथे आली. queen h4 आणि चेकमेट. तर अशा तऱ्हेने तीन चालीत मात झालेले खेळ आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चार चालीत मात झालेले खेळ बघूया. बघितल्याबद्दल धन्यवाद. कृपया बघत राहा.